पती पत्नी दोघेही अंध, पण त्यांनी जिद्दीच्या जोरावर द्राक्षबाग फुलवली आहे. पोटा पाण्यासाठी या दाम्पत्याची धडपड पाहून तुमच्या डोळ्यात पाणी नक्की येईल. या अंध दाम्पत्याची स्टोरी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे आहेत निफाड तालुक्याच्या दावसवाडी येथील अंध शेतकरी पांडुरंग धुमाळ आणि या आहेत त्यांच्या पत्नी. धुमाळ यांना 2002 सालापासून अंधत्व आले. दरम्यान तेव्हापासूनच काय व्यवसाय करावा हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. मात्र हळूहळू त्यांची पावले शेतीकडे वळली. कालांतराने त्यांचे लग्न देखील झाले. पत्नी देखील अंध असल्याने या दाम्पत्याने मोठ्या कष्टाने द्राक्षाची बाग उभी केली. यातूनच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पहिल्यापासून दिसायला कमी होतं. नंतर मला शिक्षण सोडावं लागलं. 8वीनंतर दिसत नसल्या कारणाने त्याच्यानंतर रस्ता हा बुरकट दिसत होता. मग माझ्या पुढं असं चित्र उभं राहिलं की मी शेती कशी करू शकतो, आपण तर शिकलेलं नाही, आता उदरनिर्वाह कसा करायचा. तर मी नंतर शेतीकडे वळलो. शेतीची एक आवड किंवा छंद, व्यवसाय नसून एक छंद असून मी शेतीकडं बऱ्यापैकी शेतीचं पाहण्याचा जो दृष्टिकोन माझावाला होता तो अतिशय होता. नंतर मी शेती टोमॅटो वगैरे द्राक्ष काही कांदे, तर आता कांद्याला फारसा भाव नाही आहे. माझ्याकडे 2 एकर कांदे आहे. आता त्या कांद्यात निर्यात बंद केल्या कारणाने ते कांदे विकायचे कसे किंवा त्याला तेवढंसं पुरेसं मार्केट भेटणार नाही. आणि घराची परिस्थिती जर बघले तर तुम्ही एकदम हे म्हणजे शासन आज पो तर पंचनामे, आता द्राक्षाचे नुकसान झाले पंचनाम्यासाठी तर सोडा, पण इथं कोणी पाहायला देखील आलं नाही की बागेची खरी नुकसान आहे का खोटी नुकसान आहे. साधारण 5 ते 7 वर्ष झाले असं मी घरकुलासाठी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती, पण ती पण अजून ते बोलतात की याद्या आल्या नाही आहेत किंवा याद्या येतील अजून. आणि एक मुलगा आहे माझा, तो 5 वर्षाचा आहे. त्याचं शिक्षणाचा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे, कारण त्याला घरी शिकवायला आम्ही दोघं अंध असून शिकू कोणी शकत नाही. तर त्याची एखादी खास अशी हॉस्टेल वगैरे, जशी भारतीय पॉवरची ती तिकडे शाळा आहे, त्या शाळेसारखं मुलाला शिक्षण गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून तो तिकडं चांगलं व्यवस्थित शिकू शकतो किंवा इथं आता क्लासला त्याला कोणी घेऊन जाऊ शकत नाही. कोरोनानंतर द्राक्षाची मागणी घटली, उत्पादन खर्च देखील निघणं मुश्किल झालं होतं. मात्र या दाम्पत्याने खचून न जाता आपली बाग फुलवली आणि याच द्राक्ष शेतीतून ते त्यांचा पोटापाण्याचा खर्च भागवत आहे. या दाम्पत्याची स्टोरी पाहून तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.